भाव के अंदर कुछ छुपे हम इधर निकालते रहते हैं। हो यानी सर नाराज तो कश्मीर से चलेगा इसलिए रहता हूँ कुछ गलतियाँ ना हो जाए तो डॉक्टर राजू साहब भी क्या
मोदी जी से अनुरोध है कि वह भगवान गौतम बुद्ध की प्रतिमा को माल्यार्पण कराए। डॉक्टर मिलिंद जी ने कार्यक्रम के उद्घाटक प्रशासकीय अधिकारी सिद्धार्थ जी मेश्राम साहब, आदरणीय प्रभाकर जी दुपारे, एसएम राजन साहब, माजी खासदार मधुकर जी कुबड़े, बोधानंद गुरु जी, इन सभी से अनुरोध है कि भगवान गौतम बुद्ध, बोधानंद गुरु जी से अनुरोध है कि बाबा साहब अम्बेडकर इनकी प्रतिमा को माल्यार्पण करें। इधर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सम्राट अशोक, इनकी प्रतिमा को माल्यार्पण कर। महाराष्ट्र में सबसे ऊंची जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा है उनको चक्रार्पण साधनी होने जा रहा है। मुख्यालय लेकर मुख्यालय का कुमारी साकरकर, सौ साकरकर माननीय नगर सेवकों का भाग्य से लिखाए, सभी अतिथियों के हस्ते यहाँ माल्यार्पण हो चुका है। Sama sambut musuh
निमित्ताने मी जाहीर करतो आहे.
विनंती करतो सत्कार करून माझी लिहिलेली पहिली पुस्तक जी बाबासाहेब सर्वांनी तयार केली पहिली पुस्तक तो मंगळाची आहे जी बाबासाहेबांनी 1953 मध्ये दिली तिला नको प्रति आणि दीक्षाभूमीला वाटतो आता सुद्धा बाबा दिसली हाडक्याला आनंद दिलेला आहे मित्रांनो आज सभा सुमाजी होतो आणि श्याम झिरपट देऊन सर्वांचा सत्कार भगत सर हे घ्या सर सर्व
खरे आपके आदर्श शिक्षक महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांना मी नमन करतो। आणि इंदुताई हे माझी बहीण जिच्यामुळे मी या क्षेत्रात पदार्पण केलं। मित्रांनो, स्वामी विवेकानंद हा हार हा डबल हार आहे, पण मी या अर्थात केला या हारचं नाव आहे सच्चिदानंद विद्या विहार ताळेवाडा। सच्चिदानंद भगवान ही काही भगवान नाही, भगवान तुम्हाला म्हटला आत्मा भूतमा मला भगवान बनू नका ही सिद्धांत आहे। पण आपण भगवान बनू तर भगवान वासना पाण म्हणजे ज्या भाषेतून अलिप्त झाला तो भगवान आणि म्हणून भगवान। आज मागच्या 20 वर्षापासून या कार्याला मी सुरुवात केलेला आहे। सर पुण्याला लोक एक लहान तालुका असतो आणि पहिला पुणे असतो, पहिला ज्या पुण्याला विद्यार्थी बिलकुल मला आवडणार नाही। मी तुम्हाला उत्तर द्यायला मी तुम्हाला मेहनती शिकवलो अरे छोटे आहे विद्यार्थी मित्र। आपण मागच्या महिन्यामध्ये पुण्याचा भाग पहिला असतो हा या भारतामध्ये काना भाई आणि मुक्ता भाई सर भल्याचा तो भाग दिला होता साहेब आमचे सारे साहेब
बाबा साहब
का अन्याय हुआ, जाति के कारण भंडारा से बाबा साहब गिरा और जाति के कारण भंडारा से सचिदानंद के समान एक भी प्राप्त किया। पांच विषय पांच विषय हमने पिछले आए, एल भी आए, पीएल भी आए, मला दिलीप मिळताय लगे आणि मी दुसऱ्यांचा पीएल होता आहे आणि मी आता एलएलबी एलएम और पीएल आपके सामने आपके अनर में होता सर। जो माणूस तीन विषयात पीएल होऊ शकते त्या तुमचं सगळ्या गावामध्ये आणि भंडारा हरवल्यासाठी हा आम्हाला काही दुःख वाटत नाही। बाबासाहेब जर हरले नसते तर त्यांना कोणी अभ्यासाची आणि उपस्थिती लावली नसती। हे हरले आणि म्हणून ते जिंकले, जे हारतात ते जिंकतात। आता शिक्षकांकरता मी सांगतो, तुमची पिळवणूक हा सजीवांपर्यंत थांबतो। मी जे शिक्षक आहे सर, आपकी उम्र सातवी ऊपर है, आपकी उम्र सातवी ऊपर है, मेरी भी उम्र सातवी ऊपर है, जब तो दोनों पहलवान बैठे हैं, डॉक्टर प्रभाकर जी ऊपर है आणि डॉक्टर जूनियर, ते सर्व आम्ही साठच्या मनावर। खरी मॅच्युरिटी जी वय 60 ते 70 असते। पुत्र भगवान 80 वर्षापर्यंत जगले, बाबासाहेबांमध्ये मिळालं नाही, बाबासाहेबांमध्ये मिळालं, बाबासाहेबांबद्दल बोलता येत ते जीवन ते झालं महाराज। तसे विवेकानंद त्यांची अपेक्षा पाहतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। मी शिक्षकांना रिटायरमेंट पेक्षा 60 ते 70 वयाच्या शिक्षकांना रिटायरमेंट करू नका, त्यांना नोकरी कायम ठेवा आणि त्यांच्या मुलांना फ्री एज्युकेशन द्या। त्यांच्या मुलांना फ्री एज्युकेशन आवश्यक आहे, त्यांना मेडिकल फॅसिलिटी, त्यांना सर्व फॅसिलिटी आवश्यक आहे, घर आणि मेडिकल फॅसिलिटी आवश्यक आहे। अमेरिकेमध्ये जे पर्यंत माणूस थकत नाही हे पर्यंत काम करतो, पण या भारतामध्ये भगवान आम्हाला शिवाय तो आपण म्हटलं
अत्यधिक स्वयं प्रकाशित हुआ। आज जरा संतानी धरोहर आपके कार्यस्थल में बहुत सारे लोग हुए होंगे, लेकिन मेरे कार्यस्थल में भी लोग जग पड़ चुके हैं। आइए 10,000 फिजिकल कॉलेज के बच्चे मैंने पैदा किया। सबसे पहला फिजिकल कॉलेज निकालने वाला डॉक्टर सचिदानंद फुलेकर है। महाराष्ट्र का पहला फिजिकल कॉलेज कोई पैदा आए ना धन्यवाद सर। उनका क्या सुनना है?